नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर सदुसष्टावा धम्मचक्र परिवर्तन दिन नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी हातकरंगले तालुक्यातील चोका किती पन्नास वर्षीय संदीप कांबळे आणि इचलकरंजीतील चौसष्ट वर्षीय विजय कांबळे यांनी तब्बल एक हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत नागपूरला उपस्थिती लावली प्रवासादरम्यान या दोघांनी ठिकठिकाणी संदेश आणि जनजागृती केली हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथले श्रामणेर बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा हातकणंगले संस्कार विभागाचे सचिव संदीप कांबळे आणि इचलकरंजीचे विजय कांबळे या दोघांनी चोकाक ते नागपूर दीक्षाभूमी आणि पुन्हा चोकाक अशी सुमारे एक हजार किलोमीटरची धम्म संदेश यात्रा सायकलवरून केली या दोघांनी दररोज ऐंशी ते शंभर किलोमीटरचा प्रवास करत तेवीस ऑक्टोबरला नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केलं चोवीस ऑक्टोबरला नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर सदुसष्टावा धम्मचक्र परिवर्तन दिन होता या या दिनानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमात दोघांनी सहभाग घेतला अनेक गावातून धम्म प्रवचन करत या दोघांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आणि संविधान उद्देशाबाबत जनजागृती केली ठिकठिकाणच्या समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या परतीच्या प्रवासामध्ये दीक्षाभूमी गुगवाड बोरवण बुद्ध विहार मिरज तालुक्यातील कळंबी इथल्या सिद्धनाथ इनामदार यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली दरम्यान एक हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केल्याबद्दल दोघांचाही सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला